महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. शिवसेना पक्षाचा 57वा वर्धापन दिन आहे. गेल्या 2 वर्षात दसरा मेळाव्याप्रमाणे यंदा 2 वर्धापन दिन आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक वर्धापन दिन माटुंग्यातल्या षणमुखानंद सभागृहात होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये होईल. ठाकरे गटाचा षणमुखानंद सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल. तर गोरेगावातल्या नेस्को सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्य भाषण होणार आहे. त्याचसोबत ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात पार पडेल. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक टीझर जारी करण्यात आलाय. यात आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला गेलाय. आणि आता पुढची बातमी. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याच्या भूमिकेवरती जोरदार टीका केली. आता 40 कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून त्या गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. लोक येतात जातात, मी त्यांना कचरा म्हणतो, हवा आली की हा कचरा उडून जातो, आम्ही अशा लोकांना मानत नाही असं देखील टोला त्यांनी लगावला. तर खरी शिवसेना कोणती आहे ते जनता निवडणुकीत ठरवेल असं भुजबळ म्हणाले. प्रत्येक गोष्ट खोके पैसे यांना मोजता येणार नाही. 40 कोटीची कुठली तरी फाईल झाली म्हणून बाई गेल्या असं मी काल व्यासपीठावरती ऐकलं. मला माहीत नाही, मी या विषयावर फार बोलत नाही, पण ही लोक येतात कुठून जातात कशी हा एक संशोधनाचा विषय आहे. भविष्यामध्ये तो आम्हाला करावा लागेल. राईट और आपण शिवसेना फुटली ही काय अजूनही काही मनाला काही पटत नाही. MLC कांदे मॅडम त्या कशा काय गेल्या तिकडे तेही कळत नाही, कारण ते एवढे जे आहे 7-8-10 महिने शिंदेच्या विरोधात बोलत होते. आणि मला असं वाटलं की कट्टर उद्धवजी बरोबर राहणार आहे शिवसैनिक आहे. आता खरी शिवसेना कोण हे आमच्या मनातले तर ते बाळासाहेबांची शिवसेना. बाळासाहेबांची म्हणजे आता ते बाळासाहेबांची शिवसेना नाव दिलं ते नव्हे, बाळासाहेब ठाकरेंची जी ओरिजिनल शिवसेना जी आहे ती शिवसेना आमच्या मनामध्ये आहे. परंतु आता ह्या 2 शिवसेनेमध्ये खरी शिवसेना कुठली हे लोक सांगतील. 40 कोटीची फाईल असल्यामुळे तुम्ही हा प्रवेश केलेला. अहो, निधी सगळ्यांना मिळाला, कोणाला नाही मिळाला? निधी सगळ्याच आमदारांना मिळाला. आणि याबद्दल सभागृहात पण चर्चा झाली आहे, सभागृहाच्या बाहेर पण चर्चा झाली आहे. आणि निधीसाठी सगळ्याच आमदारांच्या फाईल्स सगळीकडे आहेत ज्या डिपार्टमेंटला असायला पाहिजे. DPDCचा फंड दोन्ही ऑपोजिशनमध्ये असो किंवा ह्या याच्यात असो रुलिंग पार्टीमध्ये सगळ्यांना निधी मिळतोय. निधी काय विषय? मी अगदी स्पष्ट केलंय की मला संघटनेतली जबाबदारी पाहिजे होती. आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सचिव मनीषा कायंदे यांनी त्यांची बाजू मांडताना आज ठाकरे गटावरती हल्लाबोल केला. अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडेच असल्याचं सांगताना महाविकास आघाडीची स्थापना मनापासून पटलेलं नव्हतं पण केवळ पक्षादेश म्हणून ठाकरेंसोबत होते असं मनीषा कायंदेंनी स्पष्ट केलं. तसंच कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे पक्षामध्ये कुचंबणा होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. आताही मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झाला आहे तर हो खरं आहे. अधिकृत शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. पक्ष बदल काही केलेला नाही. पाणी डोक्यावरून जायला लागतं जेव्हा आपल्याला प्रत्येक वेळा स्वतःला डिफेंड करावं लागतं आणि विथ कन्व्हिक्शन जेव्हा आपल्याला नाही करतायत
मग ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असो, आताच आपण पाहिलं की जे ज्या ज्या नवीन पक्षांबरोबर माननीय उद्धवजी पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना जवळ केलं ते त्यांना ती गोष्ट डिफेंड करणं कठीण जात होतं एक प्रवक्ता म्हणून. माझ्यासारख्या एका सिनियर व्यक्तीला जबाबदारी दिल्यानंतर एखादी ज्युनियर व्यक्ती तिथे येते आणि आपल्याला डिक्टेट करायला लागते आणि जेव्हा हे आपण बोलायला कोणाशी प्रयत्न करतो याबद्दल मी बोलले देखील परंतु ते माझ्या बोलणं काही सिरियसली घेतलं गेलं नाही. माझी ती खंत होती की पक्ष कार्यकर्त्यांना मनमोकळेपणे बोलता आलं पाहिजे. ही जी कुचंबणा होते मग कुचंबणा झाली की माणूस इकडे तिकडे बोलतो. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करताना चांगलीच कसरत करावी लागते. यावर्षीच्या खरीप हंगामात आधीच बोगस बियाणं आणि खत विक्रीद्वारे शेतकरी लुटला जात असताना कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचं समोर आलंय. कृषी विभागाकडून बियाणांची कमतरता भासणार नाही असं सांगत असताना कापसाच्या पंढरीत शेतकऱ्यांना कपाशीचं बियाणं खरेदीत लूट होते. 853 रुपये किमतीचं कपाशीचं बियाणाचं पाकिट 1200 ते 1600 रुपयांपर्यंत विकत घ्यावं लागतंय. इतकंच नव्हे तर त्याचसोबत इतर दुसऱ्या कंपनीचं बियाणं सुद्धा शेतकऱ्यांना खरेदी करावं लागतंय. जे बियाणं 850 रुपये आहे समजा त्या ठिकाणी कबड्डी पंगा यासारखे बियाणं मागितले असता 1200 ते 1300 रुपये बॅग सांगते आणि त्यासोबत आणखी कोणत्या तरी अगाऊच्याच बॅगा देण्याचे प्रयत्न करते म्हणून कास्तकार हा नाळत आहे. म्हणून असं शासनानं थोडंसं याच्यावर लक्ष करावं. एखाद्या शेतकऱ्यांनी त्याच्या पसंतीचं बियाणं मागितलं तर ते बियाणं दुप्पट भावाने घ्यावं लागते किंवा ते बियाणं पाहिजे असेल तर त्याच्या सोबतीला इतर महागाचं जे दुसरं बियाणं घेणं जबरदस्तीनं घेण्याचा आग्रह धरतात कृषी केंद्रवाले आणि याच्यामुळं शेतकरी जे पाहिजे ते भेटत नाही, त्रस्त झाले आहे. एकापेक्षा जास्त कृषी केंद्रातनी जाऊन येते पण प्रत्येक ठिकाणी हेच त्याचे हाल दिसून येत आहे. त्याला अशा शेतकऱ्यांनी त्याला बळव पडू नये किंवा ज्या किमतीत जर अतिरिक्त भावात दिले 853 रुपये किंमत सध्या बियाणे कापूस बियाण्याच्या प्रति पॅकेटची असून त्यापेक्षा कुठलाही 1 रुपया जरी जास्त दिलं तर त्याच्याकडनं त्याचं बिल घ्यावे आणि बिल घेऊन आमच्याकडे तक्रार करावी तर आम्ही त्याच्या त्या लायसनवर नियमाप्रमाणे जी कारवाई होईल ती नक्कीच करू. आता कोल्हापुरात बातमी आहे. तिथे पाणी प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेत. कर्नाटकला जाणारं पाणी शेतकऱ्यांनी अडवलं. तेरवाड बंधाऱ्यावरती फळ्या टाकून पाणी अडवण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे पाणी अडवलंय. उपसा बंदी असतानाही कर्नाटकात पाणी सोडलं आणि कर्नाटकात पाणी सोडल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना उपसा बंदी मात्र कर्नाटकात पाणी सोडलं जात असल्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी हे पाणी अडवून ठेवलंय. यंदा मान्सून लांबल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आलाय. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय. अद्याप खरीपाच्या 2% सुद्धा पेरण्या झालेल्या नाहीत. धुळवाफ पेरण्या झालेल्या ठिकाणी दुबार पेरणीचं सावट आहे. आता राज्यामध्ये 16 जून पर्यंत सरासरी 113 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 6 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे सगळा खरीप हंगामच अडचणीत आलाय. पाऊस आणखी लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे आणि मोसमी पाऊस अद्याप तळ कोकणातही सक्रिय झालेला नाही. हवामान विभागाच्या 4 आठवड्यांच्या सुधारित अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरू व्हायला 23 तारीख उजाडणार आहे. राज्यातील प्रमुख 56 धरणांनी तळ गाठलं असून गेल्या वर्षीपेक्षा 60% कमी पाणी आहे. नाशिक नागपूर आणि अमरावती वगळता कोकण पुणे आणि औरंगाबाद विभागातील पाणीसाठ्यानं चिंता वाढवली आहे. पाणी टंचाईच्या तीव्र झळा महाराष्ट्रातल्या जनतेला सोसाव्या लागतायत. राज्यामध्ये 2754 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. धुळे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्यात. गावकऱ्यांना भर उन्हात तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून 131 गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आलंय. मात्र अद्यापही टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.
मान्सून वेगाने वाटचाल करेल असं मागच्या तीन दिवसांपासून सांगितलं जात आहे. मात्र मान्सूनची स्थिती रविवार संध्याकाळपर्यंत खिळलेलीच होती. मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागानं सांगितलं होतं. तळ कोकणातही अद्याप मान्सून सुरू झालेला नाही. मात्र पुढील तीन दिवसात मान्सून मध्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. आता बातमी आहे पुण्यातल्या एका भीषण अपघाताची. पुण्यातल्या सहकारनगर परिसरामध्ये वेगाने टू व्हीलर चालवणाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय. अपघाताची ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातनंच एक धक्कादायक घटना आहे, ती म्हणजे चक्क कंत्राटी ड्रायव्हरनंच पीएमपीएमएलची बस पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मद्यधुंद अवस्थेतल्या ड्रायव्हरनं पुणे स्टेशन परिसरातनं ही बस थेट हडपसरला नेली. चालक मद्यधुंद असल्याचं लक्षात येताच प्रवाशांनीच बसचा ताबा घेऊन स्वतःचा जीव वाचवला. आणि या प्रकारामुळे पीएमपीएमएलमध्ये नक्कीच चाललंय तरी काय, अधिकाऱ्यांचं लक्ष कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पुण्यातल्याच वारजे रामनगर कॅनाल रस्त्यावरती उभ्या असलेल्या एकूण 7 वाहनांवरती कोयत्यानं प्रहार करून काचा फोडून वाहनांचं नुकसान केल्याची घटना घडली आहे. पहाटे 4 सुमारास काळ्या रंगाच्या ऍक्टिवावरून आलेल्या 3 अज्ञातांनी ही तोडफोड केल्याचं बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस दाखल झालेत आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. नागरिक संतप्त झालेत आणि योग्य ती कारवाई करत रामनगर परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटे इथे म्हशींची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोची स्कूटीला धडक बसली आणि या अपघातात स्कूटीवरील पती पत्नी गंभीर जखमी झालेत. या धडकेनंतर भरधाव आयशर ट्रक रस्त्या शेजारी जाऊन उलटला. या अपघातात टेम्पोमध्ये असलेल्या 30 म्हशी सुद्धा जखमी झाल्यात. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झालाय. वर्ध्यामध्ये वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. वाढदिवसाच्या सेलिब्रेशन वेळी फायर गनमधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुण चांगलाच भाजलाय. सुदैवानं याला गंभीर जखम काही झाली नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना केक कापण्याच्या वेळी मित्रांनी तरुणाच्या डोक्यावरती तोंडावरती स्प्रे मारला. याचवेळी शेजारी असलेल्या फायर गनमधून ठिणगी पडली आणि तरुणाच्या केसांनी स्पेट घेतला. ऋतिक वानखेडे असं बड्डे बॉयचं नाव आहे आणि तो किरकोळ जखमी झाला आणि थोडक्यात बचावलाय. लष्कराच्या गुप्तचर विभागाची पुण्यामध्ये मोठी छापेमारी समोर आली आहे. कर्नाटकातील बनावट मेजरला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. प्रशांत भाऊराव पाटील वय वर्ष 32 असं बनावट मेजरचं नाव आहे. पुणे शहरामध्ये लष्करी पेहराव करून अनेक महिलांना लग्नाचं आमिष दाखवत या त्यानं फसवणूक केली आहे. पुण्यातील चिखली परिसरात छापेमारी करत या पाटीलला ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याच्याकडून लष्करी कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. बनगार्डन पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती घोडबंदर वर्सोवा ब्रिज ते वसईच्या दिशेनं घोडागाडीची शर्यत सुरू होती आणि या घोडागाडी शर्यतीबरोबरच 40-50 बाईक सुद्धा होत्या. रस्त्यावरती या बाईक स्वारांचं चांगले स्टंट सुरू होते आणि यातील काही जण दारू पिताना सुद्धा दिसले. भर रस्त्यात हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू असताना या संपूर्ण महामार्गावरती एकही वाहतूक पोलीस नव्हता, त्यामुळे या महामार्गाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं बोललं जात आहे. रस्त्यावरती सुरू असलेल्या या धिंगाड्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. नागपुरात बेपत्ता झालेल्या 3 मुलांचे कारमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. फारुख नगरमधली ही धक्कादायक घटना आहे. 2 पोलीस आणि नागरिक या चिमुकल्यांचा शोध घेत होते. रविवारी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान डॉग स्क्वॉड थेट नादुरुस्त कारजवळ येऊन थांबलं आणि यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता या कारमध्ये मुलांचे मृतदेह सापडले. चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झालाय की घातपात आहे याचा तपास पोलीस करत आहेत. गाडीची पाणी केली असता गाडीचे दरवाजे मधल्या बाजूने नारदुरुस्त आहेत, जे उघडायचा लॅच वगैरे असतो त्या गाडीमध्ये नाही आहे, त्यामुळे एकदा ते मुलं एंट्री केल्यानंतर त्यांना कळलं नसं की दरवाजा उघडायचा कसं किंवा काय, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा तिथे कोंडी येऊन असं दिसत आहे. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.